पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या वाशिमच्या पोहरादेवी इथं येणार आहेत. यावेळी ते जगदंबा देवी, सेवालाल महाराज, रामराव महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत. दरम्यान मोदींच्या स्वागतासाठी बंजारा धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांनी विशेष तयारी केली आहे. ते मोदींना बंजारा संस्कृतीनुसार भेटवस्तू देणार आहेत. नेमक्या कोणत्या आहेत त्या भेटवस्तू याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी देव इंगोले यांनी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे उद्या वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येणार आहेत आणि पोहरादेवी ते आई जगदंबा तसेच संत सेवालाल महाराज आणि डॉक्टर रामराव महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत. याचवेळी ते बंजारा समाजाचे धर्मगुरू यांनासुद्धा भेट देणार आहेत आणि त्यावेळी महंत बाबूसिंग महाराज यांच्याकडून त्यांचं भव्य असं स्वागत या ठिकाणी केलं जाणार आहे. महंत बाबूसिंग महाराज त्यांना बंजारा लोकसंस्कृतीत ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्यांचं या ठिकाणी त्यांना भेट देणार आहेत. ज्यामध्ये आपण बघू शकता ही पगडी आहे, हीच पगडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परिधान उद्या केली जाणार आहे सभेच्या वेळी आणि इथे स्वागत त्यांचं होणार आहे. यासोबतच जे बंजारा समाजाचं महत्त्व एक महत्त्वाचं एक प्रतीक आहे कड, हे चांदीचं कडंसुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट दिलं जाणार आहे. आणि त्यासोबत जे एक धोतर आहे ते धोतर आणि मानाची शालसुद्धा ही बंजारा धर्मगुरू महंत बाबूसिंग महाराज यांच्याकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना ही भेटवस्तू देऊन त्यांचं या ठिकाणी पोहरादेवीमध्ये स्वागत केलं जाणार आहे. देव इंगोले, पुढारी न्यूज, पोहरादेवी, वाशिम.